आज आपण समांतर रेघा बघूया. या दोन रेघा आहेत, एक रेघ ए बी आणि दुसरी रेघ एक्स वाय. या दोन रेघांना आपण समांतर रेघा म्हणू शकतो कारण की ह्या दोन रेघा एकमेकांना कधीही जुळत नाही. जरी मी या रेघांना पुढे वाढवलं दोन्ही बाजूंनी, तरी पुढे जाऊन देखील या रेघा एकमेकांना कधीही जुळणार नाहीत, म्हणून ह्यांना म्हणतात समांतर रेघा. आपण समांतर रेघा एक प्रयोग करून शिकूया. हा कागद, या कागदाची एक कड आपण या कागदाच्या दुसऱ्या कडेला तंतोतंत जुळवूया. पुन्हा या कागदाची ही कड या कागदाच्या या दुसऱ्या कडेला तंतोतंत जुळवूया. आता हा कागद आपण उलगडूया. ह्याच्यावर या ज्या रेघा उठल्यात त्याला आपण स्केचपेननी गिरवूया. या रेघा एकमेकांना समांतर आहेत. या रेघा मी जरी वाढवल्या तरी या रेघा कधीही पुढे एकमेकांना जुळणार नाही, म्हणूनच यांना समांतर रेघा असे म्हणतात. आपण आता समांतर रेघा एक उदाहरण घेऊन शिकूया. ही आहे रेघ ए बी आणि ही आहे रेघ एक्स वाय. जरी या दोन रेघा लांबीला सारख्या नसल्या तरी या समांतर नाही आहेत असे नाही, कारण जर मी ही रेघ ए बी ही पुढे वाढवली आणि ही रेघ एक्स वाय सुद्धा पुढे वाढवली तरीही पुढे जाऊन या रेघा कधीही एकमेकांना जुळणार नाही आहेत. म्हणून जरी लांबीला सारख्या नसल्या तरी या रेघा समांतर नाही आहेत असे नाही, या रेघा समांतर आहेत. आपण अजून एक उदाहरण घेऊया. पुन्हा ही एक रेघ आहे ए बी आणि ही एक रेघ आहे एक्स वाय. जरी या रेघा आत्ता एकमेकांना जुळत नसल्या तरी या समांतर आहेत असे नाही, कारण जर मी या रेघेला पुढे वाढवलं आणि या रेघेलाही पुढे वाढवलं तर पुढे जाऊन या रेघा जुळतात एकमेकांना, म्हणूनच या रेघा समांतर नाही आहेत.